सिंधुपुत्र कोळशी आणि माझी शिश्वर वेंगुर्ला दोन्ही संघांनी लाईनअप करून घ्यायचे. पंच सरपंच शिवदास मसगे, पंच सागर पांगा, अमित गंगावणे, गुणलेखक शैलेश नाईक, सहाय्य गुणलेखक अमोल मराठे, रामप्रसाद जोशी, बजर तिसरी चढाई संदीप सावंत, मधुकर सामन्याची नाणेफेक. सावंतवाडी नगर परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय श्री जावडेकर साहेब यांच्या उपस्थितीत संपन्न होत आहे. कृपया सर्वप्रथम खेळाडूंची ओळख करून घ्यावी. त्यांना साथ देत आहेत कुडाळ हायस्कूलचे क्रीडा शिक्षक संदीप प्रभू आणि पवार सर. सेमीफायनलचा पहिला सामना परत एकदा स्वागत. असा अजित खाई गेलो, जरा लक्ष ठेवा त्याच्यावर. अजित मार्गी, अजित मार्गी तुला जाऊचा नाही. असा हॅलो बादल, अजित वाटत पेट पूजा करून गेलेलो दिसता. कबड्डी परत एकदा सगळ्यांचा हात जोडून स्वागत. असा आणि जय सगळ्यांची इच्छा असा तू सुद्धा थोडी मालवणी बोलायची. माहिती आहे बऱ्यापैकी मालवणी तुका सुद्धा येतात. मी पण तुझ्या वांगडा अजून शिकतोय मालवणी, त्यामुळे बिंदास बोल, आपण सगळेजण मालवणी शिकतो. कारण आपल्या सिंधुदुर्गाची बोलीभाषा थोडीशी मागे पडत चालली आणि परत ती सगळ्यांना आवडीन ऐकवण्याचं कार्य क्रिकेटच्या माध्यमातून, कबड्डीच्या माध्यमातून म्हणा करण्याची थोडीशी संधी परमेश्वर आपणाक देता. आणि कराची महाराष्ट्रीय शिक्षण प्रसारक मंडळाचं ही संस्था कुडाळ हायस्कूल कुडाळ 100व्या वर्ष आणि सलग 100 वर्षात कित्येक पिढी सुटी ज्या प्रशालेन केल्या त्या प्रशालेत चालू असलेली ही स्पर्धा. मानसीश्वर वेंगुर्ला संघाबद्दल थोडासा माका जयेश सांगा. गावड्यात सीएम चषकात मोठमोठे संघ उतरलेले, फोंडा पंचक्रोशी होतो, वालावल संघ होतो, लक्ष्मीनारायण वालावल, सिंधुपुत्र कोळशी संघ होतो, मालवण संघ होतो आणि आणखी एक संघ होतो. आणि प्रत्येक संघातल्या खेळाडूंची मी नावं लिहून घेतलंय, त्यांचे नंबर लिहून घेतलंय, त्यांची कामगिरी लिहून घेण्याचा प्रयत्न होतो. पण एक संघ बघून वाटा होतो की हा संघ काय विशेष कामगिरी करूचो नाही. पण ज्या संघान फायनल पर्यंत धडक मारलेली आणि वेंगुर्ला तालुक्याचं नाव ज्यांनी सीएम चषकात अतिशय सुंदर रीतीने तेजान तळपवला तो संघ म्हणजे जय मानसीश्वर. आणि या संघातल्या दोन खेळाडूंचा जितक्या कौतुक करूचा तितक्या थोडा, एक म्हणजे राजा तेरेखोलकर सिंधुदुर्ग पोलीसचा हा खेळाडू आणि दुसरं म्हणजे आपलो भक्ती साळगावकर. भक्ती साळगावकर आणि राजा तेरेखोलकर, राजाचं वैशिष्ट्य होता सीएम चषकात एकाच दिवसात त्यांनी कबड्डी आणि हॉलीबॉल असे दोनही स्पर्धेचे फायनल सेमी फायनल असे किमान 6 सामने सीएम चषकात ज्यांनी कबड्डी आणि हॉलीबॉल उठून पालटून पोलीस स्पर्धा जो खेळलो. आणि बऱ्याच वेळानंतर थर्ड रेडचो पुकार इलो म्हणजे ह्या रेडमध्ये पॉईंट बघून मिळतलो.
सिंधुपुत्र कोळी संघासाठी पहिलो पॉइंट बकरांने कमावून दिलो. शिवलिंग पाटीलने संघाची बोली केली आणि ज्या राजाबद्दल आपण ऐकवतो त्याच्या नावातच राजे पण दिसता. राजा तेरेखोलकर सिंधुदुर्ग पोलीस हो गुणवान खेळाडू आणि आत्ताच ड्युटी संपन मैदानावर राजाचं आगमन. पण सिंधुपुत्र कोळी संघाची अगदी सुंदर पकड, अगदी बरोबर बोलतोय बादल. कारण सिंधुपुत्र कोळशी संघात बघूचा झाला तर एकापेक्षा एक मोठी नावा दिसतात. प्रथमेश साळकर असावे, शिवलिंग पाटील असावे. काल आनंद परबची कमी थोडी दिसा होती पण आज तो आनंद परब पण मैदानावर दिसता. आणि ह्यावेळी मात्र दोन खेळाडूंका कवळून शिवलिंग आपल्या आकांड्यात परतताना दिसता, म्हणजे दोन गुणांची अजून भर करताना दिसता तो म्हणजे शिवलिंग पाटील. दुसऱ्या बाजून मात्र भक्तेश अगदी सावध खेळ करताना दिसता, पहिल्यापासून सावध पवित्र घेऊन चाललेलो वेगवेगळ्याचे संघ दिसता. ह्यावेळी मात्र भक्ती अशी सुरेख पकड. संघाचे दोनही रेडर बाद आणि त्यामुळेच मानसेश्वर संघ सुरुवातीकर बॅकफुटवर. सिंधुपुत्र कोळशी संघासाठी परत एकदा शिवलिंग पाटीलने डावली मारल्या. रनिंग हँड टच ज्याका इंग्लिश मध्ये म्हटलं जातं, मालवणीत ज्याका डावली मारणं म्हणतात. आणि रनिंग हँड टच म्हणण्यात जी मजा असा त्याच्यापेक्षा कित्येक पट्टीन मजा डावली मारणं असा म्हणण्यात असा. डावली म्हणजे काय ह्या सुद्धा आता लोकांना समजावून सांगायचे दिवस रवले. खूप जुने दिवस होते, करटेक काठी लावायची आणि भात वाळू खांदल्यानंतर तो भात ढवळूक त्या डावला तो वापर केला जाय. डाऊल कालबाह्य झाला, पकड एक पॉइंट परत एकदा सिंधुपुत्र कोळशी संघात. पहिला ऑलआउट आणि पहिल्या ऑलआउट नंतर ह्या सामन्यावर मजबूत पकड सिंधुपुत्र कोळशी संघाची. बादल एक वेळ स्कोर कार्ड कडे बघितला तर 9 गुण दिसतात ते म्हणजे सिंधुपुत्र कोळशी संघाच्या बाजूने. दुसऱ्या बाजून मात्र वेंगुर्ल्याचा संघ बऱ्याच पिछाडीवर दिसता, म्हणजे बॅकफूट वर दिसता तो वेंगुर्ल्याचा संघ. मात्र हाफ टाइम नंतर गेअर चेंज करता वेंगुर्ल्याचा संघ, ह्या त्यांचं वैशिष्ट्य असता. पण आता मात्र हाफ टाइम नंतर गेम चेंज करूचं नसता, जा काय करूचा आता आता करूचा असा, हैसर करूचा असा. कारण वेळ गेल्यावर तुमचा खेळ बघूक मात्र कोण नसतो. अगदी बरोबर, कारण मालवणी कवी दादा मणकईकरांनी एक म्हण सांगितलेली असा, पावडर लायसर बाजार उलागलो. बाजार उलगा देऊ नका, जर पावडर लायसर येळ गेलो तर बाजार सुद्धा उलागलेलो असतो. एक पॉइंट मिळालो अजून कोळशी संघात. दुहेरी आकड्यात कोळशी संघाचं गुणफलक. वेंगुर्ला संघ बघूया कधी एकदा शिंग लावता. खळी तर बऱ्यापैकी खाल्ल्याने पण अजून काय निवळ लायताना वेंगुर्ल्याचा संघ दिसणार नाही. पण वेंगुर्ला संघाचा वैशिष्ट्य असा, जेव्हा निवळ लायतलो तेव्हा समोरच्या पाड्या नक्कीच घरचो रस्तो दाखवता. पण आज काय वेंगुर्ला संघ थोडस ताकदीनेशी उतारलेलं दिसणार नाही. जयेश मानसेश्वर संघाचं मला खूप कौतुक असा, कारण काही गुणवान खेळाडू जे मी बघितलंय मैदानावर कबड्डीचे खेळ बघणं म्हणजे काय काय गोष्टी बघूचे लागतात. तू सुद्धा माझ्यापेक्षा जास्त बघलंस. पण मानसेश्वर वेंगुर्ला संघाचा वैशिष्ट्य असा, नावाप्रमाणेच गुणवान संघाचा खेळाडूंचा हा संघ. आणि ज्या संघाकडे आम्ही सिंधुदुर्ग जिल्ह्याचा कबड्डीचा भविष्य म्हणून बघतो, जा वैभव सिंधुपुत्र कोळोशी फोंडा पंचक्रोशी लक्ष्मीनारायण वालोन संघात कबड्डीच्या मैदानावर कमवला, अगदी ताच वैभव येणाऱ्या काही वर्षात मानसेश्वर वेंगुर्ला संघ नक्की कमवताना दिसतलो. भक्तीयश साळगावकर उजव्याक वापरत आकाड्याच्या फायर डॅश. भक्तीयश अजून एक पॉइंट कोळोशी संघात. दुसऱ्या बाजून मात्र तिसरी चढाई, म्हणजे बादल सांगूचा झालं तर बाबा गेलो पंढरपुरा, इलो तरी वडे आणि ना इलो तरी वडे अशी चढाई दिसता. आणि मात्र शिवलिंग या ठिकाणी एक गोडो घेऊन येताना दिसता आपल्या मैदानात, म्हणजे अजून एका गुणाची कमाई करताना दिसता तो शिवलिंग पाटील. आज मात्र घराकडे शिवलिंग सांगून दिलेलं असं, सगळे रेड असं ते मीच मारतलं असं आणि सगळे पॉईंट असं ते माकाच कळूचे असं, असंच मात्र शिवलिंग जो खेळ या मैदानात दिसता. आणि शिवलिंगचा आज खरोखरच येळ बरो असा असं म्हटलं जातं, येळ बरो त्याचा खेळ बरो. पण मानसेश्वर संघ तुमचे अजून खात्याची बोनी होणं बाकी असा, लवकरात लवकर जा काय करूचा असा था. कारण कोणीतरी म्हणान ठेवला, अर्धो मिरक सरान गेलो आणि बाळग्यान माटव बांधा घेतलो. माटव जर बांधाचो असा तर मिरक सराच्या आधी. आणि अतिशय सुंदर पकड तर बघूच मिळाली. पण त्यानंतर
पंचांचा निर्णय काय येतात बघूया. अमित गंगावणे मोजू घेतल्याने अमित गंगावणे मोजतले, त्यानंतर लगतदार पोटिसेदार बघतले, नंतर सातबारा नोंद घालतले आणि त्यानंतर धडे वाटप करतले. 3 पॉईंट. आणि बादल कवळीचं सांगूचं झालं तर अमित गंगावणे त्या बाबतीत मात्र काही कमी नाही, असं जा काय असं कवळीचं काम त्यांच्याकडे मात्र बरोबर असा. आता थोडीशी स्माईल मात्र त्यांच्या चेहऱ्यावर दिसता कवळीचं नाव घेतल्याबरोबर. अजून एक ऑल आउट कोळशी संघाकडून वेंगुर्ला संघावर. 3 पॉईंट कोळशी संघात. कोळशी संघ व्हाईट वॉश देवच्या इराद्यान असा, पण माका खात्री असा वेंगुर्ला संघ जाता जाता नक्की काहीतरी पराक्रम करून जातलो ह्या मैदानावरसून. कारण जसा जयेश माका ज्या खेळाडूने सगळ्यात जास्त साथ माझ्या वाटचालीत दिली त्यामध्ये वेंगुर्ला आणि मालवणचे सगळ्यात क्रिकेटचे सगळेच खेळाडू माझे जवळचे मित्र, आणि खास करून वेंगुर्ला तालुक्याचं नाव तर क्रिकेटच्या मैदानावर संपूर्ण महाराष्ट्रात गोव्यात कर्नाटकापर्यंत खूप आदरान घेतलं जातं. वेंगुर्ल्याचे सगळेच क्रिकेटचे संघ, रोहित स्पोर्ट वेंगुर्ला असतात, फ्रेंडशिप तेनवण असतात, आरुंदा असतात, नितकारी शिरोडा असतात, सगळ्याच खेळाडूंनी क्रिकेटच्या मैदानावर विशेष कामगिरी केली. आणि त्याच वेंगुर्ल्याचं कबड्डीचा संघ ज्या मानसेश्वर वेंगुर्ला संघाकडे आपण सिंधुदुर्ग कबड्डीचा भविष्य म्हणून बघतो, आणि नक्कीच येणाऱ्या कालावधीत मानसेश्वर संघ सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या क्रिकेटच्या आणि कबड्डीच्या मैदानावर राज्य करताना नक्कीच दिसतलो. खूप खूप शुभेच्छा असत कराची महाराष्ट्रीय शिक्षण प्रसारक मंडळाच्या कुडा हायस्कूल कुडाच्या ह्या स्पर्धेतून त्या सगळ्याचं खेळाडूंका. दोन पॉईंट बघू मिळाले. प्रयत्न तर सुंदर होतो, शेवटच्या क्षणात जर रेडरने हात लावच्या आधी डिफेंडरने थोडस हात घातलो असतो तर एक पॉईंट नक्कीच बघू मिळालो असतो. भक्ती एस साळगावकर आपल्या संघात. आता मात्र भूमी करताना दिसता बादल. भक्ती एसने लाभाचा पॉईंट तर घेतलो, आता बघूया पुढे भक्ती कशी कामगिरी चालू ठेवता. जयेश सगळे शिमगे सरले पण दोन शहरातले शिमगे अजून चालू असत आणि दोनही माझ्या आवडीची शहर आहे, एक म्हणजे वेंगुर्ला दुसरा म्हणजे मालवण. 15 दिवसाचा शिगमो आणि जर कोणाक अजून गोमू बघूचे रवले असतील, राधा बघूचे रवले असतील तर आवर्जून वेंगुर्ला किंवा मालवणात एक फेरफटको मारूचो सगळ्यांनी. पुरुष गटातील पहिला सेमीफायनलचा सामना लक्ष्मीनारायण वालवन आणि पंचक्रोशी फोंडा आपल्यासाठी. दुसरा बुकार पंचक्रोशी फोंडा लक्ष्मीनारायण वालवन पहिला सेमीफायनलचा सामना. दोन्ही संघांना पहिला बुकार. आणि गोमूची जेव्हा आठवण येतात जयेश तेव्हा एका खेळाडूचं नाव आवर्जून तोंडासमोर येतात. कोळशी संघाचा 2 नंबरचा खेळाडू अमित इंदप. अमित इंदप कोळशीत जर कधी गेलात तर खेळात तुमका अमित आवर्जून दिसतलो, फक्त तुमका ओळखण्याची ताकद होई की हो आपलो तोच अमित असा जो कबड्डीच्या मैदानावर असता. अतिशय सुंदर गाणी अमित ह्या शिगम्याच्या खेळात म्हणता. आपली लोककला असा ही लोककला जिवंत ठेवण्यासाठी हे कलाकार जी कामगिरी करतात, खास करून मी जास्त कौतुक करतोय त्या आमच्या दशावतारी कलाकारांचा. तर आपल्या सिंधुदुर्गात आध्यात्मिकदृष्ट्या सुशिक्षित करण्याचं कार्य आमच्या सगळ्या दशावतारांनी केला. मैदानावर मात्र एकतर्फी होत चाललेलो सामनो. अमित इंदप खेळाचं नाव घेतल्यावर थोडस लाजलो. गुणवान खेळाडू असा फोंडा कोळशी संघाचा. जयेश ह्यानंतर जो सामना आपण बघतलो, पहिली सेमीफायनल लक्ष्मीनारायण वालावल आणि फोंडा पंचक्रोशी. सेमीफायनल ज्याका इंग्लिश मध्ये म्हटला जाता मालवणी संघाचा जर तर लाखाचे 12,000 करणार सामनो. जो संघ जिंकतलो तो फायनल मध्ये खेळतलो आणि हरलेल्यांका बाकीच्यांसाठी टाळी मारूचे लागतले. गुणफलक 23 आणि 2, अर्थातच 2 गुण मानसेश्वर वेंगुर्ला, 23 गुण कोळशी संघाचे.
मैदानावर सामना एकतर्फी चाललो, पण मैदानाच्या बाहेर जे प्रेक्षक असतात त्यांच्यासाठी एक चांगली गोष्ट असा, ऐकण्यासारखी गोष्ट असा, उद्या एक नवीन बाईक लॉन्च होता, ओम बाईक, ओम इको बाईकच्या वतीन उद्यमनगर मध्ये बाईक लॉन्च होता. ही बाईक असा जी इंधनाची गरज नसतली आणि 10 रुपयात 80 किलोमीटर चढणारी बाईक उद्या ज्याचा लॉन्चिंग असा, ओम इको बाईक उद्यमनगर मध्ये उद्या लॉन्चिंग. आणि आज खानोलकरांनी गाडी ठेवली आहेत गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर, फक्त 5,500 गाडी घ्यायची, उरलेले पैसे आपण हप्त्यान सुलभ हप्त्यान HDFC बँकेचा लोन तुमच्यासाठी ते करून देतले. त्यानंतर तो पहिलो सेमी फायनल मोठो सामना असतो, प्रेक्षकांचा भरपूर मनोरंजन होतला. लक्ष्मीनारायण वालावल आणि पोंडा पंचक्रोशी सिंधुदुर्गच्या दोन टोकाचे दोन संघ, एकापेक्षा एक गुणवान आणि आक्रमक खेळाडूंचा दोन्ही संघात भरणा, आणि जो संघ मोठ्या स्पर्धेत फायनल बघू प्रेक्षकांना आवडता असो सामना आज सेमी फायनलचं बघूक मिळतलो. लक्ष्मीनारायण वालावल आणि पोंडा पंचक्रोशी दोन्ही संघांना कराची महाराष्ट्रीय शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने खूप खूप शुभेच्छा. स्पर्धेसाठी ज्यांनी ज्यांनी आमच्यासाठी खूप शुभेच्छा दिले त्या सगळ्यांचे आभार असत. गिअरअप जिमचे आभार असत. मंगलमूर्ती स्थापत्य, कुडा तालुका सहकारी खरेदी विक्री संघ, स्वप्नील मेडिकल आणि जनरल स्टोअर, आळवे फरसाण, सिद्धिविनायक फार्मा, त्या सगळ्यांचे खूप खूप आभार असत. आम्ही राजे प्रतिष्ठान माणगाव, रामप्रसाद गंगाराम जोशी माणगाव आणि सगळेच प्रायोजक, नोबल कम्प्युटर एज्युकेशन, वेस्पा स्कूटर, जे जे सगळे प्रायोजक ह्या स्पर्धेत आमका लाभले त्या सगळ्यांचे खूप खूप आभार. जसा प्रेम कुडा हायस्कूल वर तुम्ही केलात असाच प्रेम कुडा हायस्कूल वर तुम्ही करीत रवाचा. सिंगल पॉइंट बऱ्याच कालावधीनंतर एक पॉइंट वेंगुर्ला संघात. एकतर्फी होत चाललेलो जयेश सामनो, पण ह्यानंतरचे सामने नक्कीच एकतर्फी होऊचे नाही, कारण जिल्ह्यातले नामवंत संघ एकमेकांच्या समोर, आणि वालावल आणि फोंडा पंचक्रोशी दोन्ही संघांचा वैशिष्ट्य असा, दोन्ही संघांचा एकच म्हणणं असता, कोणाकडसून हरलो तरी चलात पण एक दुसऱ्याकडसून हरक त्यांना आवडणार नाही. फोंडावाल्यांना आवडणार नाही वालावलकडसून हरणं, आणि वालावलवाल्यांना आवडणार नाही फोंडाकडसून हरणं. पण आज ह्या मैदानावर मात्र एका समाधान मानूचा लागतला अनुभवावर, आणि दुसऱ्या एक समाधान मानूचा लागतला अंतिम फेरीत जाण्यावर. मोठो सामनो ह्यानंतर भरपूर मनोरंजन प्रेक्षकांचा ज्या सामन्यात होतला. पहिली सेमी फायनल कुडा हायस्कूल कुडाळच्या मैदानावर रंगलेली ही देखणी स्पर्धा, आणि जयेश कित्येक स्पर्धा तू बघितलंस पण मॅटवरची ही पहिली स्पर्धा माझ्यासाठी, त्यामध्ये समालोचन करण्याची मला संधी लाभली, आणि ती माझ्या शाळेत, माझ्या हायस्कूलात, ज्या हायस्कूलात 11वी 12वीचे धडे मी गिरवलंय त्या माझ्या शाळेत चालू असलेली ही स्पर्धा, कुडा हायस्कूल कुडा कराची महाराष्ट्रीय शिक्षण प्रसारक मंडळाची ही स्पर्धा. Second half, first time out, Francisco Ingurla. Hey, link is here. टाइम आउट वेंगुर्ला संघाकडून, आणि जयेश अक्षय देखणी स्पर्धा, अक्षय सुंदर स्पर्धा, आणि स्पर्धेच्या आयोजनात ज्यांचा खूप आदरात नाव घेतला जाता, कराची महाराष्ट्रीय शिक्षण प्रसारक मंडळाचे उपकार्य अध्यक्ष भाईसाहेब तळेकर, आणि स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेणारे आमचे सगळेच मान्यवर गुरुवर्य, मुख्याध्यापक प्रेमनाथ प्रभू वालोलकर सर, सहकार्यवाह आनंद वैद्य, अध्यक्ष द्वारकानाथ कुंठे, द्वारकानाथ घुरिये माफ करा, कुडा हायस्कूल शताब्दी समितीचे अध्यक्ष द्वारकानाथ घुरिये साहेब, आणि सगळ्याच मान्यवरांचे खूप खूप आभार, सगळ्या गुरुवर्यांचे आभार. अतिशय देखणी स्पर्धा ह्या मैदानावर त्यांनी भरवली. डॅश मैदानाच्या बाहेर एक पॉइंट मिळालो. वन
27-3 असं गुणफलक. एकतर्फी सामना, पण ह्या पुढच्या सामन्यात प्रेक्षकांचा भरपूर मनोरंजन. अतिशय सुंदर रेड, सुंदर डिफेंड पुढच्या सामन्यात सगळ्यांना बघूक मिळतले. जाता जाता एक पाठभर वळ वेंगुर्ला संघाच्या रेडरने काढलो कोळोशी संघावर. म्हणजे वेंगुर्ला संघ जरी घरात जातलो, जाताना सुद्धा काही चांगले आठवणी असतले आणि कबड्डीचा मैदान असा असा जिंकतलो त्याका पुढे खेळण्याची संधी मिळतली आणि हरलेल्यांका चांगलो अनुभव मिळता. आणि ह्याच क्रिकेट खेळाचा, कबड्डी खेळाचा वैशिष्ट्य असा. क्रिकेट खेळ पाश्चिमात्य देशांचा प्रतिनिधित्व करता, पण आपलो कबड्डी खेळ आपल्या भारतीय संस्कृतीचा प्रतिनिधित्व करता. ऐसर मात्र बादल दुसऱ्या हाफ मधलं आपलं पहिलं टाइम आउट घेतात. सिंधू पुत्र कोळोशी जो संघ, बादल आठवणी वरसून आठवला की तू पण या शाळेचं विद्यार्थी असं, मग अशी एक आठवण आमच्या बरोबर पण तू शेअर करूची असा जी तुझ्या शाळेत घडलेली असा आणि ती कायम तुझ्या स्मरणात असा. एक आठवण असा जयेश, पण ती खूप वाईट आठवण असा, कारण ह्या शाळेत जे जे शिकले त्या सगळ्यांका सामंत सरांची दहशत काय होती त्या सगळ्यांका माहिती असा, वेगळा सांगूची गरज नाही. आणि त्या दहशतीचं फटको मी एकदा घेतलंय. ती आठवण सांगण्यासारखी असा, बघूया कधी वेळ मिळता, पण आवर्जून सांगण्यासारखी ती आठवण असा. मात्र बादल दुसरं वळ काढता भक्तीयश, म्हणजे जाता जाता दोन वळ तरी काढून घेतलं, याचं समाधान मात्र रात्री भक्तीयशा गावताला असा. म्हणजे परत एकदा तीन गुण कोळून जातात. भक्तीयशचं जितक्या कौतुक केला त्या कौतुका तो किती मानकरी असा त्या भक्तीयशने मैदानावर दाखवून दिला. पहिलं ऑलआउट तर नोंदवून वेंगुर्ला संघ वर चढ होताना दिसता. आणि वेंगुर्ला संघ खरोखर तुमचा कौतुक असा, जेवढा कौतुक तुमचा केलेला मैदानावर तुम्ही सिद्ध केला. आणि त्यामुळेच कोळशी संघाच्या खेळाडूंकडून थोडस आवाज सुद्धा आपण ऐका गेलो. कोळशी संघात अपेक्षा नाही होती, ऑलआउट नोंद केलो जाईल. एक पॉइंट कोळशी संघात. परत एकदा शिवलिंग पाटील. दुसऱ्या बाजून मात्र राजाराम सगळ्यांच्या कवळूच्या तयारीत होतो, मात्र राजारामाची पकड मात्र हैसर होताना दिसतरा. जस शेवटची चार मिनिटात शिल्लक दिसत आणि हवे मात्र टच लाईन वर, म्हणजे उमरेचा आज सुद्धा दिनत नाही बादल. परत एकदा भक्तीयशने केलेली कमाल होती खरोखरच. भक्ती नावारूपात साजीची कामगिरी, भक्तीयश शाळगावची. भक्ती आणि राजा ह्या दोन खेळाडूंकडे आपण वेंगुर्ला तालुक्याचा आणि सिंधुदुर्ग कबड्डीचा भविष्य म्हणून बघतो. लक्ष्मीनारायण वालवल आणि पंचक्रोशी फुंडा पहिल्या सेमी फायनल साठी तिसरा आणि अंतिम पुकार हा सामना संपल्यानंतर ताबडतोब मैदानाचा ताबा घ्यायचा. लक्ष्मीनारायण वालवल आणि पंचक्रोशी फुंडा पहिला सेमी फायनलचा सामना हा सामना संपल्यानंतर ताबडतोब मैदानाचा ताबा घ्यायचा. जयेश तिसरं पुकार कबड्डीत जे का म्हटलं, आता मालवणीत जे का म्हणतात शेंदूर मारला, आपापल्या पाड्यावर शेंदूर मारून घेऊचो असा. पाडो म्हटलो काय आपल्या कोकणातल्या शेतकऱ्यांचा अगदी जिव्हाळ्याचा विषय असता. जोताचो पाडो म्हणा, झुजीचो पाडो म्हणा, घरातल्या माणसासारख्या शेतकरी त्याच्यावर प्रेम करत असता. जेव्हा एखाद्या पाड्यावर वळ येतात तेव्हा तो वळ मालकाच्या पाठीवर इल्यासारख्या मालकात वेदना होत असतात. आणि झुजीच्या पाड्यांचा सुद्धा, जरी झुजींवर सध्या बंदी असली तरी वेगवेगळ्या स्पर्धेत, सुदृढ बैल स्पर्धेत सुद्धा हे शेतकरी आपलं बैल उतरतात. आणि जर आपलो पाडो जखमी झालो तर काय वेदना त्या मालकांना होतात ते सुद्धा आम्ही अगदी जवळसून बघितलेले असत. त्याच झुजीच्या मैदानावर जो शब्द प्रयोग वापरला जाता, अतिशय सुंदर एस्केप म्हणूची लागत. भोवरो जसो जागच्या जागेवर फिरता तसो रेडर जागच्या जागेवर फिरलो आणि दोन पॉईंट जाता जाता आपल्या संघात. बेंच स्ट्रेंथ वापरून घेताना दिसता कोळशी संघ, कारण पुढच्या सामन्यात सेमी फायनल असा मोठा सामना आणि ह्या सामन्यात आपल्या खेळाडूंना फिट करण्याच्या इराद्यात कोळशी संघ आपल्या दुसऱ्या फळीतले खेळाडू मैदानावर वापरताना.
परत एकदा जसभर 10 चो खेळाडू मैदानात दिसता, इनमिन 2 खेळाडू मैदानात असत, परत राजाराम तेरेकुलकर मैदानात दिसता. राजाराम बद्दल सांगायचं झालं तर आजच्या मॅच मध्ये बादल एक पण गुण मिळाला नाही असा राजारामा. जा काय कौलुक राजाराम जाता आता मात्र लिंबू राजारामचा उलटा पडताना दिसता, म्हणजे राजारामावर फिरताना दिसता. मग अशी वाटलं होतं की राजाराम 3 गुण घेऊन आपल्या मैदानात परततलो, मात्र सगळा लिंबू मात्र उलटा परतता आणि राजाराम कुळशीच्या संघाच्या पकडेमध्ये भेटता. पण ह्या राजाचा खूप कौतुक असा, माझा खूप आवडीचा खेळाडू असा, कारण क्रिकेटच्या मैदानावर आणि व्हॉलीबॉलच्या मैदानावर सुरेख कामगिरी राजाने केली आणि ह्या सगळ्या करताना अशा जागेवर तो नोकरी करता ज्या जागेचो आमचा सगळ्यांचा प्रचंड अभिमान. सिंधुदुर्ग पोलीसचा हा खेळाडू असा आणि कुडाळ हायस्कूलच्या मैदानावर आपण गोवा क्रिकेटचा संघ बघितलो, गोवा पोलीस, आणि तेव्हा इच्छा व्यक्त केलेली सिंधुदुर्ग पोलिसांचा सुद्धा क्रिकेटचा संघ दिसायचो. आणि साळगावच्या मैदानावर कुडामधल्या साळगावच्या मैदानावर सिंधुदुर्ग पोलीस असो संघ क्रिकेटचं खेळताना बघितलो. सिंधुदुर्ग पोलीस मध्ये सुद्धा गुणवान खेळाडू असत, खास करून काळशाचं शेखर प्रभू, माणगावचे अमोल धुरी, वेंगुर्ल्याचं राजा, असे गुणवान खेळाडू सिंधुदुर्ग पोलीसचे. नक्कीच सिंधुदुर्ग पोलिसांचं कबड्डी आणि क्रिकेटचं संघ सुद्धा काही वर्षात आपणा मैदानावर दिसत. बादल, सिंधुदुर्ग पोलिसांबद्दल तू सांगितलं आणि शेवटचा 1 मिनिट आहे सर पंच घोषित करतात. आणि जे टुर्नामेंट झाली होती, म्हणजे रत्नागिरी जी टुर्नामेंट झाली होती आणि त्या टुर्नामेंट मध्ये राजाराम तेरेकुलकर सिंधुदुर्ग पोलीस दलाकडनं खेळले होते आणि तब्बल रायगड बरोबरच्या मॅचीत एका मॅचीत तब्बल 21 गुण आणण्याचा विक्रम या खेळाडून केला होता तो राजाराम तेरेकुलकर. आज आपल्या नावात हवेतशी कामगिरी करणार नाही, मात्र मोठा खेळाडू असा, या अनुभवातनं मात्र मोठा काहीतरी शिकान जातो असा. खूप वेळानंतर मकरंद पाटकर मैदानामध्ये दिसता, शेवटचे 4 खेळाडू. मॅच संपता आणि सिंधुपुत्र कोळशीचा संघ या स्पर्धेतील चौथा सेमी फायनल मध्ये जाणार संघ ठरतात. आपला झालेला सामना, हार्दिक अभिनंदन. मानशीश्वर वेंगुर्ला, सिंधुपुत्र कोळशी. या सामन्यामध्ये सिंधुपुत्र कोळशी संघ विजेता ठरतो आणि पराभूत संघ मानशीश्वर वेंगुर्ला. दोन्ही संघांचं कुडाळ स्कूलच्या वतीने हार्दिक अभिनंदन. मानशीश्वर वेंगुर्ला संघाचं या ठिकाणी सन्मान होत आहे.